हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे एचपी इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नो सूनर दॅन याचा वाक्यामध्ये वापर कसा करायचा, याचा अर्थ काय होतो, नेमकं कोणत्या वेळेस वापरतो, कशा पद्धतीने आपण हे वाक्यामध्ये वापरत असतो, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया की नो सूनर दॅन हा शब्द कशा पद्धतीने बनलेला आहे. त्याच्यामध्ये नो हा शब्द आपला यूज झालेला आहे, मग नो शब्द वाक्यामध्ये यूज झालेला आहे, त्याच्यामुळे आपण दुसरं नॉट, नथिंग, नेवर अशा पद्धतीचे निगेटिव्ह शब्द वाक्यामध्ये वापरणार नाहीत. ही गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला. आता दुसरी गोष्ट, ज्याही वेळेस आपण नो सूनर दॅन वाक्यामध्ये वापरत असतो त्यावेळेस द मोमेंट, सून आफ्टर, इमिडिएटली आफ्टर, जस्ट दॅन, ॲट वन्स अशा पद्धतीचे शब्द वापरणार नाहीत किंवा हे शब्द आपण वापरणार नाहीत. का नाही वापरणार? कारण की नो सूनर दॅन आणि हे आता जे तुम्हाला शब्द सांगितले या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच होतो. मी तुम्हाला याचे एक दोन वाक्य पण देणार आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच होतो म्हणून आपण हे शब्द नो सूनर दॅनच्या वाक्यामध्ये वापरणार नाहीत. ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. आता आपण बघूया नो सूनर दॅन याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ होतो जसेही किंवा ज्या क्षणी अशा पद्धतीने याचे अर्थ आहेत. मग आपण नेमका याचा वापर केव्हा करतो, कसं बोलायचं असल्यास आपण याचा वापर करत असतो नो सूनर दॅनचा. ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की एक गोष्ट झाली ना झाली की दुसरी गोष्ट झाली किंवा दुसरी गोष्ट होते अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस बोलायचं असतं त्यावेळेस आपण नो सूनर दॅनचा वाक्यामध्ये वापर करत असतो. हे आपण व्यवस्थित उदाहरणं घेऊन बघूया की नेमका त्याचा अर्थ कसा निघतो ते. त्याच्या अगोदर आपण बघूया की याचं वाक्य कशा पद्धतीने तयार होतं. पहिल्यांदा येईल नो सूनर प्लस हॅड. याच्यामध्ये आपण हॅड हे हेल्पिंग वर्ब यूज करतोय, प्लस सब्जेक्ट, प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. आपण हॅड कोणत्या वर्बच्या फॉर्मसोबत यूज करतो तर हॅड नेहमी हे वर्बच्या थर्ड फॉर्मसोबतच यूज केलं जातं. प्लस त्याच्यानंतर तुमचं जे काय ऑब्जेक्ट असेल ते ऑब्जेक्ट येईल, प्लस तुमचं दॅन येईल ऑब्जेक्ट नंतर, प्लस दुसरा सब्जेक्ट येईल, प्लस तुमचं वर्बचं सेकंड फॉर्म येईल, आणि प्लस तुमचं जे काय ऑब्जेक्ट बाकीचं असेल दुसऱ्या क्लॉजमधलं ते तुम्ही कंटिन्यू करताल. ओके, समजलं? अशा पद्धतीने आपलं हे स्ट्रक्चर आहे. तर आता आपण एक साधं वाक्य बघूया. या साध्या वाक्यावरून आपण बनवणार आहेत नो सूनर दॅनचं वाक्य. तर साधं वाक्य असं आहे, ज्या क्षणी मी घरी पोहोचलो त्या क्षणी दीपक आला. अशा पद्धतीने वाक्य आहे. तर वाक्य कशामध्ये तयार होईल इंग्लिशमध्ये, द मोमेंट आय हॅड रिच्ड होम दीपक केम. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. यालाच आपण असंही म्हणू शकतो, मी घरी पोहोचलो तोच दीपक आला किंवा त्याच क्षणी दीपक आला. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, द मोमेंट, सून आफ्टर, इमिडिएटली आफ्टर, जस्ट दॅन, ॲट वन्स हे शब्द आपण नो सूनर दॅनच्या वाक्यामध्ये वापरणार नाहीत. मग ह्या वाक्यामधलं द मोमेंट हे शब्द काय होईल, हा शब्द निघून जाईल. मग वाक्य कशापण तयार होईल आपल्या स्ट्रक्चरनुसार. स्ट्रक्चरनुसार आपलं वाक्य असं होईल, नो सूनर हे वाक्याच्या सुरुवातीला येईल. याच्यामधलं आय हॅड रिच्ड म्हणलं मी, याच्यामधलं आय नंतर जे काही हेल्पिंग वर्ब आलेलं आहे हॅड, हे आपण वाक्याच्या म्हणजे नो सूनर दॅनच्या नंतर घेणार आहेत, सब्जेक्टच्या अगोदर घेणार आहेत. तर वाक्य कसं होईल, नो सूनर हॅड आय रिच, याच्यामध्ये रिचचं काय थर्ड फॉर्मच येणार आहे, त्याच्यानंतर तुमचं होम हे काय ऑब्जेक्ट आहे, प्लस त्याच्यानंतर दॅन येणार आहे, प्लस दीपक काय आपलं दुसरा क्लॉज सब्जेक्ट वर्ब. बरोबर, दीपक काय सब्जेक्ट आहे, केम हे काय वर्ब आहे. तर अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. आता नो सूनर दॅन या वाक्याचा अर्थ काय होतो, आपण नेमकं त्याच पद्धतीने म्हणतो ज्या पद्धतीने आपण द मोमेंट शब्द यूज करून बोललो त्याच पद्धतीने आपण याचा अर्थ होणार आहे. पण आपण याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने बोलतो मराठीमध्ये. कसं बोलतो, याचा अर्थ कसा होईल बघूया. तर अर्थ असा होईल, मी घरी पोहोचलो ना पोहोचलो की दीपक आला. अशा पद्धतीने वाक्य होईल. आपण मराठीमध्ये असं बोलतो ना, मी घरी पोहोचलो ना पोहोचलो दीपक आला. मी काही एखादी गोष्ट केली ना केली तर दुसरी गोष्ट झाली, किंवा मी तिथं पोहोचलो ना पोहोचलो तोपर्यंत रेल्वे गेली. अशा पद्धतीने आपण वाक्य बोलत असतो त्यावेळेस आपण नो सूनर दॅनचा वापर करू शकतो. याच्यामध्ये आपण काय केलंय, नो सूनर हे शब्द आपण निगेटिव्ह बोलतोय. मग त्याच पद्धतीने मराठीमध्ये कसं आपण बोलतो, मी घरी पोहोचलो ना पोहोचलो दीपक आला असं म्हणतोय. आपण याच वाक्याला अजून एका पद्धतीने बोलत असतो, ती पद्धत कोणती आहे, तर अशा पद्धतीने आपण बोलतो, मी घरी पोहोचलोही नाही दीपक आला. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये मी काय म्हणतो, मी घरी पोहोचलोही नाही की दीपक आला, अशा पद्धतीने बोलतोय. आता याच्यामध्ये मी काय खरोखरच घरी पोहोचलो नाही असं म्हणतोय का, नाही. याच्यामध्ये म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी घरी पोहोचलोही नाही व्यवस्थित, म्हणजे घरामध्ये व्यवस्थित जाऊन बसलो नसेल वगैरे,
मी घरामध्ये पोहोचलो नाही व्यवस्थित तोपर्यंत दीपक आला असं म्हणतोय. ॲक्च्युअलमध्ये मी घरी पोहोचलोय त्याच वेळेस दीपक आला असं सांगतोय, पण काय सांगतोय व्यवस्थित पोहोचलो नाही, घरात पोहोचलो नाही, मध्ये गेलो नाही, अशा पद्धतीने आपण बोलत असतो. तुम्हाला हे कळालं मला नेमकं काय म्हणायचं आहे ते? ओके, याचा आपण शब्दशः अर्थ नाही घेत, याचा आपण काय म्हणतो, जसंही मी घरी पोहोचलो तसं दीपक आला असं म्हणायचंय. आता याच पद्धतीने याच जागेवर आपण ॲज सून ॲजचा पण वापर करू शकतो. नो सुनर दॅन आणि ॲज सून ॲज एकोण्याला इंटरचेंजेबलही आपण यूज करू शकतो, पण याच्यामध्ये नो सुनर दॅनचं स्ट्रक्चर कसं थोडं वेगळं आहे आणि ॲज सून ॲजचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे. आता जर मी हेच वाक्य ॲज सून ॲजचं बनवलं असतं तर वाक्य कशापण तयार झालं असतं, ॲज सून ॲज आय हॅड रिच्ड होम दीपक केम, अशा पद्धतीने वाक्य तयार झालं असतं. याचा अर्थ काय झाला असता, जसंही मी घरी पोहोचलो तसं किंवा त्याच क्षणी दीपक आला, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार झालं असतं ॲज सून ॲजचा वापर करून. पण याच्यामध्ये आपण नो सुनर दॅनचा वापर केला त्यावेळेस आपण काय म्हणतोय, मी घरी पोहोचलो ना पोहोचलो की दीपक आला, किंवा आपण असंही म्हणतोय मी घरी पोहोचलो नाही की दीपक आला, मी घरी पोहोचलोही नाही तोपर्यंत दीपक आला, अशा पद्धतीने आपण बोलत असतो. कळालं की नेमकं आपण कशा पद्धतीने यूज करत असतो आणि मराठीमध्ये नेमकं कसं बोलत असतो ते. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची विसरली, ते म्हणजे आपण हे जे नो सुनर दॅनचे वाक्य बनवतोय हे आपण इन्वर्जन यूज करून यूज करतोय. इन्वर्जन काय आहे? इन्वर्जन तुम्हाला मी नॉट ओनली बट ऑल्सोच्या वाक्य व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की इन्वर्जन आपण कशासाठी यूज करतो, की ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीला महत्त्व द्यायचं असेल किंवा मीही ते केलं नाही असं ज्यावेळेस आपल्याला बोलायचं असेल त्यावेळेस आपण इन्वर्जन यूज करतो. मग याच्यामध्ये इन्वर्जनचं स्ट्रक्चर काय, जे कोणता तुमचा शब्द आहे, आता याच्यामध्ये जसं की नो सुनर शब्द आहे त्याच्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब घेतोय, हेल्पिंग वर्ब आल्याच्यानंतर तुमचं सब्जेक्ट येतं प्लस तुमचं वर्ब येतं तुमचं ऑब्जेक्ट येतंय, मग याच्यामध्ये स्ट्रक्चर सेम आहे. आपण हे स्ट्रक्चर कुठे यूज करतो, हे स्ट्रक्चर आपण क्वेश्चनमध्ये यूज करतो, पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब, पुन्हा सब्जेक्ट, पुन्हा वर्ब, पुन्हा तुमचं जे काय असेल ऑब्जेक्ट ते येतं. याच्यामध्ये आपण हे शब्द यूज केला नो सुनर दॅन आणि पुढं क्वेश्चन मार्क देत नाही, म्हणून ह्याला आपण इन्वर्जन म्हणतोय. समजलं हे की इन्वर्जन कायसाठी यूज करतात ते आणि स्ट्रक्चर काय आहे ते समजलं. आता आपण दुसरं एक वाक्य बघूया, याच दुसरं वाक्य असं आहे, सिग्नल लाल झालं ना झालं की सर्व गाड्या थांबल्या. तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, नो सुनर हॅड द सिग्नल टर्न रेड than all vehicles stopped, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. यालाच आपण अशा पद्धतीने म्हणत असतो, जसंही सिग्नल लाल झालं तशा सर्व गाड्या थांबल्या. आपण जसं की ॲज सून ॲज तुम्हाला म्हणलं की ॲज सून ॲज आणि नो सुनर दॅन दोन्हीचाही अर्थ सारखाच होतो, पण आपण वेगळ्या पद्धतीनं बोलतोय. समजतंय कशा पद्धतीने? किंवा आपण ह्याला असंही म्हणू शकतो, सिग्नल लाल झालंही नाही तोपर्यंत गाड्या थांबल्या, अशा पद्धतीने आपण बोलत असतो. तुम्हाला समजलं की नेमकं मला काय म्हणायचं ते? ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की नेमकं तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे. जे मी हे एकत्र तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ते कसं वाटतं आहे याच्याबद्दल तुम्हाला कमेंट करून सांगा. आता हेच जर आपण ॲज सून ॲजचं वाक्य बनवायचं झालं तर कशा पद्धतीने वाक्य तयार होईल? हेच वाक्य, ॲज सून ॲज द सिग्नल हॅड टर्न रेड ऑल व्हेकल स्टॉप्ड, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे, जसंही सिग्नल लाल झालं तशा सर्व गाड्या थांबल्या. ओके, आता हे दोन्ही आपण जे वाक्य बघितले नो सुनर दॅनचे, दोन्ही वाक्य काय आहेत आपले? पास्ट टेन्सचे वाक्य आहेत. आपण हॅड यूज केलं वाक्यामध्ये म्हणजे काय? पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आपण पास्ट टेन्सचं वाक्य हॅडचा यूज करून बोललो, पण आता हेच पास्ट टेन्सचेच वाक्य जर आपल्याला डीडचा यूज करून बोलायचं असेल तर कशा पद्धतीने तयार करू शकतो? याच्यामध्ये फरक असा वेगळा काही नसणार आहे, फरक एकच असणार आहे की आपण हॅडच्या जागेवर डीड यूज करणार आहे आणि डीड वाक्यामध्ये वापरल्यामुळं आपलं वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार आहे. तर आपलं स्ट्रक्चर कसं तयार होईल बघूया. डीडचा यूज करताना स्ट्रक्चर आपलं असं होईल, नो सुनर प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस दॅन प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, दॅनच्या नंतर आपलं हे दुसरा क्लॉज असणार आहे त्याच्यामधलं सब्जेक्ट सब्जेक्ट आणि वर्ब, पुढं जे काय असेल ऑब्जेक्ट ते. हे झालं क्लिअर आपण कशा पद्धतीने यूज करणार याचं स्ट्रक्चर समजलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याही वेळेस आपण वाक्य शिकत असतो त्यावेळेस एकदा स्ट्रक्चर समजावून घ्या, पाठ करण्यापेक्षा समजावून घ्या कोणत्या क्रम न येतात ते.
तुम्हाला सोपं जाईल. आणि दुसरा एक बेसिक रूल तुम्हाला सांगायचा म्हणजे ज्याही वेळेस आपण डू डज आणि डीड हे वाक्यामध्ये वापरत असतो त्यावेळेस मेन वर्ब हे नेहमी फर्स्ट फॉर्ममध्येच येत असतं. मी डू डज आणि डीड याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल किंवा जर तुम्हाला डू डज डीडचा वापर माहिती नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. आता बघूया आपण वाक्य. वाक्य असं आहे, मी घरात पाऊल ठेवला न ठेवला की मला संजयचा एक मेसेज आला. तर वाक्य कशामध्ये तयार होईल, नो सूनर डीड आय स्टेप इन हाऊस दॅन आय रिसिव्हड अ मेसेज फ्रॉम संजय. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये काय बघा, नो सूनर आपलं जसं होतं तसं, पहिल्यांदा आपण जसं हॅडसोबत यूज केलं तसं, त्याच्यानंतर आपण हॅडच्या जागी इथं डीड यूज करतोय. या दोन्हीही हॅडनं पण आणि डीडनं पण दोन्हीही आपण काय करतोय, पास्ट टेन्सचंच वाक्य बनवतोय, पण याच्यामध्ये आपण डीड यूज करतोय. आणि डीड ज्यावेळेस वाक्यामध्ये येतं त्यावेळेस आपलं काय, डू डज आणि डीड ह्या तिन्हीपैकी कुठलंही हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये आलं तर मेन वर्बचं फर्स्ट फॉर्मच येत असतं. मग याच्यामध्ये कसं आलं, डीड आय स्टेप इन हाऊस दॅन आय रिसिव्ड अ मेसेज फ्रॉम संजय. अशा पद्धतीने म्हणलं, डीड नंतर आपलं आयच्या नंतर काय आलं, स्टेप. स्टेप म्हणजेच काय, पाऊल. पाऊल टाकणे, पाऊल ठेवणे. मग याच्यामध्ये काय, डीड आलं म्हणून इथं स्टेप हा शब्द आला. जरी जर डीड आलं नसतं काय आलं असतं, स्टेप आलं असतं, बरोबर. मग अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. आणि जे दुसरं दॅन नंतरचा जे क्लॉज आहे त्या क्लॉजमध्ये आपण काय करणार आहे, तिथंही सेकंड फॉर्मच यूज करणार आहे. हॅडसोबतही सेकंड फॉर्म यूज होणार आणि डीड सोबतही सेकंड फॉर्म यूज होणार आहे. दुसऱ्या क्लॉजमधला सांगतोय, आय प्लस रिसिव्ड हे काय, वर्बचं सेकंड फॉर्म प्लस तुमचं ऑब्जेक्ट अ मेसेज रिसिव्ड फ्रॉम संजय. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. दुसरं एक वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, फोन वाजला न वाजला की त्याने उत्तर दिलं. किंवा आपण याला असंही म्हणू शकतो, फोनची रिंग वाजली न वाजली की त्याने उत्तर दिलं. तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, नो सूनर डीड द फोन रिंग दॅन ही आन्सर्ड. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये काय झालं, नो सूनर नंतर आपण डीड यूज केलं, प्लस द फोन हे काय आपलं सब्जेक्ट आहे, रिंग याच्यामध्ये काय आपलं वर्बचं काम करतं आहे, मग इथं काय फर्स्ट फॉर्ममध्ये आलेलं आहे, प्लस दॅन त्याच्यानंतर सेकंड क्लॉजमध्ये ही आन्सर्ड, याच्यामध्ये ही काय सब्जेक्ट आहे आणि आन्सर्ड हे वर्बचं सेकंड फॉर्म आहे. आन्सर काय करते, ॲज अ वर्ब म्हणून काम करतं आहे, वर्बचं सेकंड फॉर्म आलं आहे, ही आन्सर्ड. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. आता आपण बघूया डू आणि डज याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने करता येईल. नो सूनर दॅनच्या वाक्यामध्ये आपण डू आणि डज केव्हा वापरतो, डू आणि डज, डू आपण ज्यावेळेस सब्जेक्ट हे प्ल्युरल असेल त्यावेळेस आपण डू वापरतो, आणि ज्यावेळेस सब्जेक्ट हे सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर, त्यावेळेस आपण काय करतो, डजचा यूज करत असतो. हे क्लिअर झालं. आणि तुम्हाला जसं की मी तुम्हाला बेसिक रूल सांगितलेलाच आहे, बेसिक रूल आपला काय, ज्यावेळेस डू डज डीड वाक्यामध्ये येतं त्यावेळेस वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं. तर आपण बघूया स्ट्रक्चर कशापर्यंत तयार होईल. स्ट्रक्चर आपलं असं होईल, नो सूनर प्लस डू किंवा डज दोन्हीपैकी एक शब्द प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस तुमचं जे काय ऑब्जेक्ट असेल ते प्लस दॅन प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता या वाक्यामध्ये आपण डू डज यूज करतोय पहिल्या क्लॉजमध्ये, तर दुसऱ्या क्लॉजमध्ये वर्बचं आपण कोणतं फॉर्म यूज करणार आहे, फर्स्टच फॉर्म यूज करणार आहे. का, कारण की आपण सेंटेन्स वर्तमान ते वर्तमानमधलंच बोलतोय, फक्त सिम्पल प्रेझेंट असेच असणार आहे याच्यामध्ये. आपण अगोदर काय शिकलो, ज्यावेळेस डीड आणि हॅड यूज केलं वाक्यामध्ये त्यावेळेस दुसऱ्या क्लॉजमध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म यूज केलं दोन्ही वेळेस. तर आपण ज्यावेळेस डू आणि डज वाक्यामध्ये यूज करणार आहे नो सूनर दॅन सोबत, त्यावेळेस दुसऱ्या क्लॉजमध्ये आपलं काय येणार आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार आहे. क्लिअर झाली ही गोष्ट. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये सून आफ्टरचं एक नॉर्मल वाक्य घेऊया. वाक्य असं आहे, तो घरी येतो लगेच नंतर तो टी व्ही सुरू करतो. तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, ही स्टार्ट्स टी व्ही सून आफ्टर ही अराईव्ज होम. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. किंवा तुम्ही यालाच असंही लिहू शकता, सून आफ्टर ही अराईव्ज होम ही स्टार्ट्स टी व्ही. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये काय म्हणतो मी, तो घरी आल्यानंतर लगेच नंतर तो काय करतो, टी व्ही सुरू करतो. मग अशाच अर्थाचं आपण नो सूनर दॅनचा यूज करून वाक्य बनवू शकतो. तर वाक्य कसं होईल, हेच, नो सूनर डज ही अराईव्ह होम दॅन ही स्टार्ट्स टी व्ही. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये काय झालं, या दोन वाक्यामध्ये फरक काय हे बघा. याच्यामधलं आता मी हे वाक्य घेतलं, वाक्य काय, सून आफ्टर ही अराईव्ज होम
ही स्टार्ट्स टीव्ही अशा पद्धतीने वाक्य आहे. याच्यामध्ये तुम्हाला डू डज डीड वगैरे कुठे दिसतंय का? नाही दिसत, कारण की याच्यामध्ये आपल्याला गरजच नाही. आपण डू डज डीड वाक्यामध्ये केव्हा वापरतो? ज्या वेळेस आपल्याला वाक्य निगेटिव्ह बनवायचं असेल आणि हेल्पिंग वर्ब नसेल त्यावेळेस आपण डू डज डीड वापरतो, फर्स्ट गोष्ट. सेकंड, ज्या वेळेस आपल्याला क्वेश्चन बनवायचं असेल किंवा ज्यावेळेस आपल्याला इन्वर्जन करायचं असेल, जसं की आपण क्वेश्चन टाईपच इन्वर्जन करतो, फक्त याच्यामध्ये शेवटी क्वेश्चन नसतो, आपण कोणाला विचारत नाही, फक्त याला महत्त्व देण्यासाठी यूज करतो. मग ज्यावेळेस आपल्या सब्जेक्टच्या अगोदर एखादं हेल्पिंग वर्ब यूज करायचं असेल आणि वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब नसेल त्यावेळेस आपण वर्बनुसार सब्जेक्ट हे घेतो, हेल्पिंग वर्ब घेत असतो. मग वर्बला जर ईएस किंवा ईएस असेल तर काय करतो? त्यावेळेस आपण डज घेतो. आणि जर समजा वर्बला येस नसेल किंवा येस नसेल त्यावेळेस आपण डू घेतो. तुम्हाला हे तर माहितीच आहे की आपण येस वाक्याला वर्बला केव्हा लावतो आणि केव्हा लावत नाही. ओके, मग सून आफ्टरच्या वाक्यामध्ये मी काय म्हणलंय? ही अराईव्ज होम म्हणलंय. हे अराईव्ज काय? याला येस लागलंय म्हणून आपण याच्यामध्ये काय केलंय? डज हे वापरले नो सूनरच्या वाक्यामध्ये. किंवा ह्याला दुसरे म्हणजे आपण असं सांगू शकतो की ज्याही वेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर असतो त्यावेळेस आपण वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब हे कोणतं घेतो? डज घेतो. तर वाक्य कसं झालंय? नो सूनर डज ही अराईव्ज होम दॅन ही स्टार्ट्स टीव्ही. अशा पद्धतीने वाक्य तयार. आता याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये नो सूनर दॅनचा वापर केल्यास वाक्यामध्ये? याचा अर्थ असा होतो तो घरी येतो न येतो की तो टीव्ही सुरू करतो, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. अशा पद्धतीने आपला अर्थ होईल मराठीमध्ये. यालाच तुम्ही असंही म्हणू शकता तो घरी येतही नाही की तो टीव्ही सुरू करतो. किंवा तुम्ही याला असंही म्हणता तो घरी येतही नाही तोपर्यंत टीव्ही सुरू करतो. अशा पद्धतीने आपण वाक्य बोलत असतो मराठीमध्ये. आता ॲक्च्युअलमध्ये मी काय म्हणलं? तो घरी येतही नाही तोपर्यंत टीव्ही सुरू करतो. काय घराच्या बाहेर असताना टीव्ही सुरू करतो का? नाही. आपण अशा पद्धतीनं बोलतो, ॲक्च्युअलमध्ये तो घरी येतो त्याच्यानंतरच टीव्ही सुरू करतो. पण काय? तो घरामध्ये येतो तोपर्यंत लगेच टीव्ही सुरू करतोय असं म्हणतोय. जसं की सून आफ्टरचे वाक्यामध्ये तुम्हाला क्लिअर होते लवकर की तो घरामध्ये येतो त्याच्यानंतर लगेच तो टीव्ही सुरू करतो असं म्हणतोय. सून आफ्टर वाक्यामध्ये कुठे येत असते? सून आफ्टर हे कोणत्या वाक्याच्या सुरुवातीला येतं? सून आफ्टर जे वाक्य असं दाखवतंय की ही ॲक्शन अगोदर झाली, त्या वाक्याच्या अगोदर आपण, त्या क्लॉजच्या अगोदर आपण सून आफ्टरचा यूज करत असतो. क्लिअर? आता आपण बघूया या व्हिडिओचं शेवटचं वाक्य. शेवटचं वाक्य असं आहे, घंटा वाजते ना वाजते की सर्व विद्यार्थी बाहेर जातात. वाक्य कशामध्ये तयार करता येईल? नो सूनर डज द बेल रिंग दॅन ऑल स्टुडंट्स गो आउट. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. हे वाक्य तुम्हाला समजलं? मग हेच वाक्य जर समजा तुम्हाला ॲज सून ॲजचं वाक्य बनवायचं असेल तर कशा पद्धतीने तयार होईल? ॲज सून ॲज द बेल रिंग्स ऑल स्टुडंट्स गो आउट. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. तुम्हाला हेही क्लिअर झालं असेल की डज वाक्यामध्ये इथं का आलं आणि नो सूनर दॅनच्या वाक्यामध्ये डज का नाही आलं ते. ओके, क्लिअर झालं सगळं? जर समजा तुम्हाला काही क्लिअर नसेल झालं, डू डज डीडचं काही कन्फ्युजन असेल तर तुम्हाला डू डज डीडचं एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला बघायला सांगितलेलाच आहे ऑलरेडी. चला तर मग आपला हा व्हिडिओ इथंच थांबूया. या व्हिडिओमध्ये जर समजा तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा की सर आम्हाला हे समजलं नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगायचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.